ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वन्द्वातीतम गगन सदृशम तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदीसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरुं तं नमामि सद्गुरुं तं नमामि श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री कुलदेवतायै नमः श्रीपाद श्रीवल्लभाय नमः श्री नरसिंह सरस्वत्यै नमः। अशा प्रकारे गुरुंना प्रिय असणाऱ्या गायनाने सुरुवात करून आज एका फार सुंदर कथेकडे आपण वळणार आहोत। नामधारक आणि सिद्ध यांचा संवाद चालू आहे। करसंपट जोडून या जाणा विनवीत असे ते सिद्ध अगदी करस जोडून सिद्धांपुढे उभा आहे आणि फार उत्कट अशा सुंदर सुंदर कथा भाव विभोर होणाऱ्या अशा ते सिद्ध त्यांना सांगत आहेत। गुरुचरित्रातलं श्री गुरूंचं चरित्र म्हणजे काय, आपलं नुसतं श्री गुरु हे नाव तोंडात आल्याबरोबर आपल्या मनामध्ये भाव विभोर आपण दाटून येतात, अंगावर असे रोमांच उठतात, इतकी स्थिती त्या सिद्धांचीही झालेली आहे आणि ऐकताना नामधारकाची सुद्धा झालेली आहे। अज्ञान तिमिर रजनीत निजळ होतो मदोन्मत्त गुरुचरित्र मज अमृत प्राशन करविले गुरु। सिद्ध म्हणतात ना हे म्हणतात की सिद्धा तुम्ही जे काही हे गुरुचरित्र सांगितलेलं आहे त्यामुळे माझं सगळं अज्ञान दूर होत आहे आणि मी मदोन्मत्त मला काही समजत नव्हतं, केवळ व्यवहार मी पाहत होतो, परंतु आता तुमच्या या कथा ऐकून माझं अंतःकरण असं लवचिक झालं, प्रेमाने ओसंडून भरत आहे गुरुविषयी, प्रचंड प्रेम माझ्या मनात उत्पन्न होत आहे। गुरुचरित्र माझं अमृत अमृत प्यालासारखं मला वाटतं आहे आणि त्याने झाले माझं चेत ज्ञानसूर्य प्रकाश होतं तुझे कृपेने जागृत, माझ्यातला ज्ञानसूर्य सिद्धा तुमच्या कृपेमुळे माझा हा ज्ञानप्रकाश जागा होतो आहे। ऐकोनी शिष्याचे वचन सिद्धोषरा सिद्ध आपण सांगत असे विस्तार गुरुचय महिमा अनुपम शिष्योत्तम नामांकिता सांगे नायक गुरुची कथा औदुंबरा वृक्ष खालता होते श्री गुरु परियसा। सांगतायत त्या औदुंबराखाली श्री गुरु बसलेले आहेत। ऐकोनी सिद्धाचे वचन नामधारक करी प्रश्न अनेक पुण्य वृक्ष त्याजून का प्रीती औदुंबरी। यांच्या लगेच डोक्यात आलं की औदुंबरच का भर, का त्याने औदुंबर श्री गुरुने औदुंबर का निवडला याचं कारण मला सांगाल का हो आपण। अश्वत्थौर म्हणून सांगती वेदचार परंतु श्री गुरुसी आवडे औदुंबर कवण निरो विना, खरं म्हणजे अश्वत्थ वृक्ष श्रेष्ठ सांगितलेला आहे तरीही श्री गुरुंना औदुंबर का आवडत याचं कारण आपण सांगाल का हो मला कृपया। सिद्ध म्हणे नामांकिता सांगेन त्याची वृत्तांता जदी नृसिंह अवतार होता हिरण्यकश्यपवर्धना वधार्थ। तेव्हा ते सांगतायत की नृसिंह अवतारामध्ये हिरण्यकश्यपाचा वध ज्यावेळी ज्यांनी केला त्यावेळी नखे करून दैत्यासी विदारिले कोपेसी आतडी काढवनी हर्षी घाली तसे माळ, त्याची आतडी त्याने ओढून काढली आपल्या नखांनी आणि त्या दैत्याचे पोटी विष होते कालकुटी जैसा वडवाग्नेव सिंधुपोटी तैसे विषप्रिय, त्या दैत्याच्या पोटात सगळं विष होतं आणि ते विष यांच्या नखामध्ये भिजलं असं म्हणून भिनलं आणि त्यामुळे उदाहरण करता दैत्यासी वेधले विष त्या नखास तापली नखे परियसी ऐक्य शिष्या, त्यामुळे नख अशी जळायला लागली। त्यावेळी शीतलार्थ नखे रोविली औदुंबरात
विषाग्नि झाला शांत, उग्र नरसिंह शांत झाला। आणि अशा वेळी काय झालं, तर महालक्ष्मी तिथे आली। ते समयी महालक्ष्मी घेऊनही आली अतिप्रेमी, औदुंबर फळे नामी शांती कारणी नखासी। अशा वेळी महालक्ष्मी आली आणि तिने ही फळं त्यांना आणून दिली औदुंबराची, आणि या औदुंबराच्या फळामध्ये नखं घातल्यानंतर हे नरसिंह शांत झाले, शांती कारणी नखासी। त्यावेळी शीतलार्थ नखे रोविले औदुंबरात, विषाग्नी झाला शांत, उग्र नरसिंह शांत झाला। शांत झाला नरसिंह देव, दिता झाला लक्ष्मी सखे व संतोषनी उभय देव, वर देती तेवळी। त्यावेळी औदुंबरासी देतो वर ऋषिकेशी। स्वतः ऋषिकेशानी औदुंबराला हा वर दिलेला आहे की सदा सफळ तूची होसी, कल्पवृक्ष तुझे नाव, तुझं नाव कल्पवृक्ष होईल, तू सदा फळांनी लडबडलेला राहशील। जे जनभक्तीसी काम्य होती त्वरितेशी, तुझं देखता परियेशी उग्र विष शांत। परंतु तुला जे कोणी बघेल त्यांच्यामध्ये साधरेनी उत्पन्न झालेलं जे विष आहे, उष्णता आहे, ती शांत होईल। जे सेविती मनुष्यलोक कामना करून अनेक फळ प्राप्ती होय, नेक पापा वेगळा होय नरू। वांझणारी सेवा करिता पुत्र होती सत्वरता, जे जन असती दैन्य पीडिता सेविता झाला श्रेयायुक्त। तुझे छायेशी जळात स्नान करिता पुण्य बहुत, भागीरथीचे स्नान करीत तितके पुण्य प्रियसा। तुझ्या पक्षाखाली छायेखाली जो स्नान करेल पाण्याने, त्याला अतिशय भागीरथीत स्नान केल्या इतकं पुण्य मिळेल, असा आशीर्वाद ऋषिकेश देत आहे। तुझे छाई बैसोनी जे जन करीती अनुष्ठान, अनंत फळ होय ज्ञान कल्पी होय त्यासे, अनंत फळ मिळणार आहे या वृक्षाखाली ज्यांनी कोणी उपासना केली आहे। तुझं सेवी त्या नरासी व्याधी न होय कवणे दिवशी, ब्रह्महत्या महादिशी पुनीत कवळे। एक महात्म्य त्या औदुंबराचं स्वतः गुरु सांगताय। मी सदा वसे तुझपाशी, लक्ष्मी तय संतोष होती म्हणून देती वर देती हर्षी नरसिंह मूर्ती। त्यावेळी हे तेव्हा ह्या नरसिंह स्वतः वर देत आहेत। ऐसा वृक्ष औदुंबर कलियोगी तोची कल्पतरू, नरसिंह मूर्ती होता उग्र शांत झाली ते। म्हणून नरसिंह हे औदुंबराचं महत्त्व आहे। नरसिंहाचा एवढा प्रचंड आलेला क्षोभ, त्या क्षोभामध्ये त्यांनी हिरण्यकशिपूचा वध केला, तो क्षोभसुद्धा ज्यांनी शांत झाला, असा हा औदुंबर वृक्ष आहे। त्या कारणे श्री गुरुमूर्ती नरसिंह मंत्रे उपासना करती, उग्र करावया शांती औदुंबरी वास करती। म्हणून स्वतः श्री गुरु नरसिंहाची उपासना करतायत। नरसिंहाची उपासना करण्याचं कारण पहा, श्री गुरुंनी नरसिंहाची उपासना केलेली आहे। अवतार आपण त्या ते स्थान आपले अवेसाचे, शांती करावे उग्रतेचे म्हणून वास औदुंबरी। अशा उपासनेच्या वेळी जी काही उष्णता शरीरात निर्माण होते, जे साधक आहेत त्यांना ह्याचा अनुभव असेल। चंदनाची चोळी माझे अंग अंग जाळी, असं ज्या उष्णतेचं वर्णन ज्ञानेश्वर माऊली करते आहे, अशानी ह्या औदुंबर वृक्षाखाली बसावं, औदुंबराची फळं सेवन करावीत। सहज वृक्ष औदुंबरू कल्पवृक्ष समान करू, विशेष वास करी गुरु कल्पली फळे तेथे। सया कल्पद्रुमातळी होते श्री गुरु चंद्रमौळी, ब्रह्मा विष्णू नेत्रभाळी मनुष्य देह धरुनिया। त्याच्या या औदुंबर वृक्षाखाली स्वतः ब्रह्मा विष्णू महेश गुरूंचा अवतार, मनुष्या देहाचा अवतार, मनुष्य देह धरून स्वाधीन करून त्या ठिकाणी बसलेले आहेत। भक्तजनांचं तारण करण्यासाठी वेळ बसलेले आहेत। पावन करी सर्वतीर्थ सर्वतीर्थ ते पावन करतायत आपल्या वासानी। अवतार त्रिमूर्ती गुरुनाथ भूमीवरी वर्तते, असा हा गुरुनाथांचा अवतार भूमीवर वर्ततो आहे, सगळीकडे फिरतो आहे, वेगवेगळ्या ठिकाणी ते जाऊन जाऊन भक्तजनांचा उद्धार करत आहेत। वक्षातळी असती अहर्नशी श्री गुरु असती गोप्येशी, मध्यान्ह काळ समयाशी समारंभ होते। तर अशा वेळी काय होते, मध्यान्ह काळी अमरेश्वर सन्निधानी ते असतायत। या अमरेश्वर सन्निधानी 64 योगिनींचा वास आहे। पूजा करावया माध्यांनी श्री गुरु येते, श्री गुरुजवळ येते नित्य। ह्या 64 योगिनी पूजा करण्यासाठी माध्यान्ह काळी श्री गुरूंच्या जवळ येत आहेत, त्यांना भक्तींनी नमन करतायत आणि आपल्या मंदिराशी नेऊन पूजा करीती विधानेशी गंध परिमळ सुगंधयुक्त। आरोगुनी त्या घरी पुनरपी येतो औदुंबरी, एखाद्या समयी द्विजवरी विस्मय करीती देखुनिया। अशा प्रकारे ते रोज तिथे जात आहेत, त्या ठिकाणी भोजन करतायत आणि मग
पुन्हा उदुंबराच्या ठिकाणी येत आहेत. सगळ्या तिथल्या ब्राह्मण मंडळींना सर्व मंडळींना आश्चर्य वाटते. नकरी भिक्षा ग्रामात राहायचा असे सदा अरण्यवासा कवणेपरी काळकंठी पाहू याचे वर्तमान. तिथल्या ब्राह्मण माणसांच्या मनात शंका येते, हा भिक्षाही मागत नाही आहे आणि इथे राहतो आहे, याचं कसं काय होत असेल सगळं काही. म्हणून एखादा नर ठेवणी नित्य भिक्षा कोठूनी पाहू अंत यतीश्वराचा. ते ठरवू हा काय करतो याच्यावर नजर ठेवण्यासाठी एखादा माणूस ठेवावा. ऐसे विचारण मानसी गेले संगमस्थानासी माध्यान्न समय तयासी उपजे भयंतकरणी. माध्यान्न समय तिथे गेल्यानंतर त्याच्या मनात भय उत्पन्न झालं. जे पाहो गुरुचा अंत, जे पाहो म्हणती गुरुचा अंत, तेची देखती यमाचा पंत. ऐसे विप्र मदोन्मत्त अधोगती तेची जाती. ज्यांनी कुणी हे ठरवलं त्या अधोगतीला जाणार नक्की, कारण श्रीगुरूंची परीक्षा पाहणं काही सोपी गोष्ट नाही. उभयता भय ब्राह्मणासी गेले आपल्या स्थानासी तव गंगानुज तडियसी होता वृत्त. त्या ठिकाणी एक गंगानुज एक शेतकरी त्या ठिकाणी आपलं शेत राखीत होता. त्यांनी पाहिलं गुरुना की योगिनी या स्वतः पाण्यामधून गंगेमधून येती वाळ वाट झाली जळात विस्मय करी तो नर म्हणे कैसा यतीश्वर. त्यांनी पाहिलं की या 64 योगिनी या गंगेमधून येत आहेत वर आणि श्रीगुरूंची पूजा करतायत. विस्मय तो करी तो नर म्हणे कैसा यतीश्वर विभाग झाले गंगा निर केवी गेले गंगे. तर गंगेचं पाणी विभागून प्रत्येक नदीला गंगा म्हणण्याची प्रथा आहे. तर त्या ठिकाणी ही कृष्णाचा संगम आहे. तर त्या ठिकाणी श्री गेल्यानंतर पाणी दुभंगूत श्रीरंग श्रीगुरु आत जात असत. श्रीगुरुनाथा नमुनी पूजा करीती योगिनी भिक्षा तेथे करून आले मागवती बाहेर. तिथे भिक्षा करून ते बाहेर आले. पाहत होता गंगा निज हा पाहत होता आपल्या शेतावरून कसं काय चाललं आहे. म्हणे कैसे झाले चोजा अवतार होईल ईश्वर कार म्हणून पूजित. हा नक्की ईश्वराचा अवतार असला पाहिजे म्हणून या देवकन्या स्वतः येऊन त्याची पूजा करत आहेत. ये रे दिवशी मागुती घेऊनी हाती घेऊन आरती देवकन्या ओवाळती श्रीगुरु ते नमुनी. पुन्हा गंगा प्रवाहात श्रीगुरु निघाले योगिनी सहित जो का नर होता पहात तोच गेला सवेची. तेव्हा या देवकन्या आल्या या योगिनी 64 योगिनी आल्या आणि श्रीगुरूंना ओवाळून ओवाळत होते त्यांना नमस्कार करीत होत्या आणि पुन्हा गंगा प्रवाहात श्रीगुरू समवेत त्या गेल्या. जो का नर होता पाहत तोही गेला सवेची. त्याला पाहिलं की हे काहीतरी आहे आपण बघूया काय होत आहे. मनात कपट नव्हतं, उत्कंठा होती. आणि नदी तिरी जाता श्रीगुरु विभाग दाहले गंगेत वार उभी तरी दिसे अनुपम पुरु श्री रत्न खचित गोपुरेशी. नदी दुभंगल्यानंतर पाहतो तो श्रीगुरूंच्या मागोमाग चाललेला आहे आणि आत गेल्यानंतर पाहतो तर रत्न खचित असा गोपुरांनी विष्ट अशी ही एक नगरी आत आहे. अमरावती समान ती नगरी आहे. स्वतः स्वर्गात असल्यासारखं अमरावती देवांची राजधानी आहे. तर त्या ठिकाणी देव असं वागा वाटावं इतकं सुंदर नगरी त्या प्रवाहामध्ये आत गेल्यानंतर त्याला दिसली. गुरु जाता समस्त पुर घेऊन आले आरती. सगळं गाव लोटलं त्यावेळेचं. त्या ठिकाणी आणखीन जे जे कोणी सगळे त्या पुरामध्ये राहत होते ओवाळून आरती नेले आपल्या मंदिराप्रती सिंहासन रत्नखचिती. सिंहासन रत्नखचिती बैसो घातले ते वेळी पूजा करीती विधीसी उपचारे षोडशी अनेका परे षड्रेशी आरोगण केले तेवढी. षड्रशांना घाऊन देवान गुरूंची पूजा करून त्यांना त्यांनी जिरवायला वाटलं. देखून या नरासी म्हणती तू का आलासी विनवी नर स्वामीशी सहज. त्याने पाहिलं सहज अरे हा आता आलेला आहे. गुरुंनी पाहिलं त्याला विचारतात तू का बरं आलास. तर तो म्हणतो अगदी सहज आलो हो, माझ्या मनात काही कपट नाही. ऐसे बोलोनी अनन्य शरण तल्लीन होनी अंतकरण म्हणे स्वामी गिरिजारमण हो सी त्रिमूर्ती तुझे गंग. आपण त्रिमूर्ती आहात याची मला आता खात्री पटलेली आहे. न कळे तुझे स्वरूप ज्ञान संसार माया वेष्टो न तू तारण तारक भवारण उद्धरावे स्वामीया. तुम्ही माझे तारक आहात स्वामी माझा उद्धार करा. तू तारक विश्वासी म्हणून भूमी अवतरलासी अज्ञान म्हणे रजनीसी ज्योतिष स्वरूप तुची एक तुझे दर्शन होय ज्यासी सर्वाभिष्टे होती त्यासी इह पर अनयासी जोडे क्षण न लागता. अशा प्रकारे नाना प्रकारे श्रीगुरूंची त्या गंगाती यांनी स्तुती केली.
स्तोत्र करीतो नरायका संतोषनी गुरुनायका आश्वासिले त्यावेळी, त्यामुळे गुरु अत्यंत त्याच्यावर कृपावंत झाले आणि त्याला त्याने आश्वासन दिलं की तुझं दैन्य जाईल, जी जी काही तू इच्छा धरशील सकाळ भिष्टे पावसी, तुवा पाहिले वर्तमानाशी न सांगे कोण, तू जे काही पाहिलंयस हे सगळं दृश्य आलायस तू पाहायला इथे माझ्याबरोबर, परंतु हे कोणालाही सांगू नको, जर सांगितलंस ज्या दिवशी प्रकट करीसी मृत्यू पावसी तत्काळ येणेपरी त्यासी श्री गुरु सांगती परीसी, आले उदुंबरासी गंगानुज समागमे श्री गुरु निरोप घेऊनी गेला गंगानुज, आपण गंगेत गंगानुज आहे त्या शेतकऱ्याचं नाव, वृत्तीस्थाना जाता जाण निधान त्यासी लाजले, आपल्या शेतात परत गेल्याबरोबर त्याला निधान हंडा लाभला संपत्तीचा, ज्ञानवंत झाला नर गुरुचा नित्यानुचर धन धान्य पौत्रपत्र अखिलानंदे वर्त, तसे गुरुनी त्याला दिलाच होता तसं आश्वासन की दैन्य हरेल तुझं, तसं त्याचं गेल्या शेतात गेल्याबरोबर त्याला धनाचा हंडा सापडला आणि सगळं आयुष्य पौत्रपत्रांनी भरभरून सगळं आयुष्य त्याचं सुखात गेलं, भक्तिभावे श्री गुरुसी नमन करी प्रतिदिवशी सेवा करी कलत्रेसी एक भावे करोनिया, वर्तता एके दिवशी आली पौर्णिमा माघमासी नमन करिणी श्री गुरुसी विनिमित असे तो भक्त, म्हणे स्वामी जगद्गुरु माघस्नान प्रयागथो रुमणोन सांगती द्विजवरु क्षेत्र थोर काशीपुर, तैसे स्थान प्रयाग तैसे प्रयाग काशीस्थान कैसे वाराणसी भुवन नेणो आपण ज्ञाती ही न कृपा करणे स्वामीया, श्री गुरु म्हणती तयासी पंचगंगा संगमेसी प्रयाग जाणावे भरवसे काशीपुर ते स्थळ, त्याला इच्छा होते की मला प्रयागस्थळाचं दर्शन करावं काशीचं दर्शन करावं, तेव्हा श्री गुरु म्हणतात चल माझ्याबरोबर पंचगंगेच्या स्थानी जिथे पंचगंगा संगम झालेला आहे तिथे प्रयागस्थळ आहे, या प्रयागस्थळाचं वर्णन हे कोल्हापूरजवळ आहे ह्याचं आलेलं आहे, दक्षिण प्रयाग कोल्हापूर स्थळे असे मनोहर जरी पाहसी प्रत्यक्षाकार धावीन तुझं चला चाल आता चल माझ्याबरोबर, बैसले होते व्याघ्राजिनी मागे धरी रे दृढ करोनी मनोवेगे तत्क्षणी गेले प्रयागा प्रातः काळी, ते व्याघ्राजनावर गुरु बसलेले होते ते म्हणाले की धर मला, आणि मनोवेगाने ते त्याच क्षणी प्रयागाला प्रातः काळी पोचले, तेथे स्नान करुणी गेले काशी समाध्यानी विश्वनाथासी दाखवुनी सवेत गेले गयसी, ऐसे त्रिस्थळे त्रिस्थळाचे यात्रा केली त्यांनी आले परतोनी अस्तमानी येणेपरी त्या स्थानी देखता झाला तो नर, हे सगळी स्थाने त्या नराला आपोआप गुरूंच्या सान्निध्यात असताना पाहायला विश्वनाटक श्रीगुरुमूर्ती प्रकट झाली असे कीर्ती श्रीगुरु मनी विचारती आता येथे गौप्य व्हावे, ऐसे परी ते स्थानी गुप्त झाले गुरुमनी अमरेश्वरा ते पुसोनी निघते झाले ते वेळी, त्यांनी ठरवलं हे प्रकट व्हायचं कारण आलेलं आहे आता पुन्हा गुप्त होणं भाग आहे, गुप्त झाले गुरुमनी अमरेश्वरा ते अमरेश्वराची परवानगी घेतली निघते झाले त्यावेळी, श्रीगुरु निघतात येथून आल्या 64 योगिनी विनविता ती करुणावचनी आम्हा ठेवणी कैसे जासे, अहो तुम्ही आम्हाला सोडून कसे काय चालले, निरोप घेऊन राहिले तुम्ही आमचा, आमचं कसं होणार, नित्य तुझ्या दर्शनासी तापत्र हरती क्षणेसी अन्नपूर्णा तुम्हा पासी केवी राहू स्वामीया, अशा विनवणी करतायत त्या 64 योगिनी श्रीगुरूंना, येणेपरी श्रीगुरुसी विनवी योगिनी विनविती भक्तीसी भक्तवत्सले संतोषी दिधलावर त्यावेळी, त्यावेळी भक्तवत्सल असे श्रीगुरु संतोष पावतात आणि त्या 64 योगिनीना वर देतात, श्रीगुरु म्हणती तयापाशी सदासो औदुंबरापाशी प्रकट जाणे पूर्वेशी स्थानामचे तेथेची असे, आमचं स्थान पूर्वेशी आहे त्याचं पहा केव्हापासून ठरलेलं आहे, घरी आल्याबरोबर कारंजाला ते सांगतायत जाखाय त्या बहिणीलासुद्धा की कारण मला तू गणगापूरला भेट, इथेही ते सांगतायत की आमचे स्थान पूर्वेशी गणगापूरला त्यांना पूर्णपणे ते स्थान त्यांना त्या वसवायचं होतं, त्या ठिकाणी अखंड ज्या ठिकाणी वेदघोष चाललेला आहे असं ते गणगापूर त्या ठिकाणी त्यांचं मूळ स्थान ते मानतायत आणि इथेही ते पुन्हा प्रकट करतायत, औदुंबर कल्पवृक्ष औदुंबर
ते असा तुम्ही स्थिरामर पुर पश्चिम तीर अम्मा स्थान असे जाण प्रख्यात होईल स्थान बहुत समस्त नर पूजा करीत मना कामना होय त्वरित तुम्ही त्यासे साह्य व्हावे तुम्हा सहित औदुंबर आमच्या पादुका मनोहर पूजा करीती जे तत्पर मनकामना पुरती जाणा त्या ठिकाणी मनोहर पादुका ठेवलेल्या आहेत त्यांनी त्यांच्यासाठी आणि ते स्थळ पुढे जाऊन खूप प्रसिद्ध होणार आहे असंही श्री गुरु सांगतात. आजची ही नरसिंहवाडी तेथे असे अन्नपूर्णा नित्यकरिता आराधना तेणे होय कामना चतुर्विध पुरुषार्थ. तिथे अन्नपूर्णेचा वास आहे आणि पापविनाश तीर्थ आहे. पापविनाश काम्य तीर्थे सिद्ध तीर्थे स्नान करती सात वेळा स्नपन करती तुम्हा सहित औदुंबरे 60 वर्षे वांझेसी पुत्र होती शतायुषी ब्रह्मात्यादी पापनाशी स्नान मात्रे त्या तीर्थी सोमसूर्य ग्रहणेसी अमावास्या संक्रमणेसी स्नान करिता भक्तिसे अनन्य पुण्य से देखा सोमवारी अमावास्य ती वतिपातादि प्रवणीसी स्नान करती फळे तैसी कैसी ऐसा चित ऐका श्रवते एकचित्ती श्रवण शृंग रौप्य खुरेसी अलंकारो निधेनुसी सहस्र कपिला ब्राह्मणासी सुर नदी तीरी दिले फळ भक्ति वावे करो निदेखा अन्न घालिता ब्राह्मणा एका कोटी भोजन ब्राह्मणा एका पुण्यासे एका ब्राह्मणाला जरी त्या ठिकाणी तुम्ही भोजन घातलं तरी एक कोटी ब्राह्मणांना पुण्य भोजन घालण्याचं पुण्य तुम्हाला मिळणार आहे. औदुंबर वृक्षातळी तप करिता मन निर्मळे कोटी गुणे फळ आगळी होम केल्या ऐसेची रुद्र जपोनी एकादश करिती पूजा मानस अतिरुद्र केले फळ सदृश एकही पुण्य एकही एकची पुण्य परियसा मंदगती प्रदक्षिणा करिता पावे अनंत पुण्या वजो पदोपदी वाजपेय यज्ञ फळ असे प्रियसा वाजपेय यज्ञ केल्याचं फळ मंद मंद अशा प्रदक्षिणा घातल्या तर मिळेल. धाव धावत धावत कसे तरी पूर्ण करायच्या म्हणून नाही प्रदक्षिणा कशी घालावी याचंही वर्णन नंतर एका ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. तर अशा प्रदक्षिणा मंद मंद घालायच्या आहेत. या मंद प्रदक्षिणेचा मला अनुभव आहे. मी धुळ्याला असताना त्या ठिकाणी पद्मनाभ स्वामींची मूर्ती समाधी आहे. मी रोज 108 प्रदक्षिणा आरामात घालत असे मंद सावकाश गडबड करून इथे काय होत नाही. पूर्ण करायचं काम म्हणून नाही केवळ मोजायच्या म्हणून नाही शांतपणे करा. या प्रदक्षिणेचं खूप मोठं फळ आहे परंतु हे घाई गडबडीत बाजारात घ्यायल्यासारख्या नाही. अत्यंत मन लावून शांतपणे या प्रदक्षिणा घालाल तर त्याचं फळ मिळेल. नमन करिता येणेपुरी पुण्यासे अपरंपारी प्रदक्षिणा दोन वारे करुणी करणे नमस्कार कुष्ठासे अंगहीन त्याने करता प्रदक्षिणा लक्ष वेळा करिता जाणा देवा समान होय. कुष्ठ असेल तर 1 लक्ष प्रदक्षिणा अशा जर केल्या तर त्याचं कुष्ठ जाईल असं स्वतः सद्गुरू म्हणत आहे. ऐसे स्थान मनोहरी सहज असे कल्पतरू म्हणून सांगतात की गुरु चतुष्षष्टी योगिनी 64 योगिनींना हे सांगतात या स्थानाचं महत्त्व काय आहे. ऐसा निरूप घेऊनी श्री गुरु निघाले तेथुनी जेथे होते गाणगापुर भवनी भीमा तेरी अनुपम. गाणगापुरामध्ये श्री गुरु त्यानंतर जाताय भीमातिरी असलेल्या गाणगापुरी विश्वरूप जगन्नाथ अखिला ठाई असे वसत औदुंबरी प्रीती बहुत नित्य तेथे वसत असे. तरी तो विश्वरूप जगन्नाथ सर्वत्र जरी असला तरी औदुंबर वृक्षाखाली तो विशेष आहे. आणि प्रकट रूपे गाणगापुरी राहिले श्री गुरु प्रीती करी प्रख्यात झाले परियसा सिद्ध म्हणे नामधारकासी गुरु महिमा आहे असी प्रकट झाले बहु असी गाणगापुरी परियसा म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरु चैत्र विस्तार भक्तिपूर्वक ऐकता नर लाभे चतुर्विध पुरुषार्थ. असं सिद्ध या सरस्वती गंगाधरला हे सगळं सांगतायत भक्तिपूर्वक सांगतायत आणि तो भक्तिपूर्वक ते ऐकतो आहे. भक्तिपूर्वक ऐकता नर लाभे चतुर्विध पुरुषार्थ. चार पुरुषार्थ जे आहेत ते सगळे भक्तिपूर्वक श्री गुरुचे चरित्र ऐकल्यामुळे नक्की मिळतील. गुरुचरित्र हे कामधेनू आहे. जे ऐकते भक्तजनू त्यांचे घरी निधानू सकळाभीष्टे पावती इति श्री गुरुचरित्रामृत कल्पवृक्ष औदुंबर येथ दक्षिणी योगिनी स्थापित आपण राहिले गुप्तत्वे. तशा प्रकारे त्यांचा या ठिकाणी वास झालेला आहे. या कथा वेगवेगळ्या मुद्दाम सांगितलेल्या आहेत. आपल्या मनात गुरूंचं प्रेम उत्पन्न व्हायला पाहिजे. प्रेम नसेल तर काहीही अर्थ नाही. कर्मकांडाच्या कचाट्यात राहू नका. प्रेम राहा प्रेम उत्पन्न करा. सद्गुरूचा हात घळाघळा आशीर्वाद आले पाहिजेत. अंगावर रोमांच उभे राहिले पाहिजेत.
अंग थरथर थरथर कापत हो अशा वेळी काय गुरुच्या आतून कशी प्रीती हृदयात उत्पन्न होते याचा अनुभवच घेतला पाहिजे तरच ते समजू शकतं. काषाय वस्त्रम करदंडधारिणम कमंडलम पद्मकरेण शंखम चक्रम गदाभूषित भूषणाढ्यम श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. सद्गुरु श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय. सद्गुरुभ्यो नमः सद्गुरुभ्यो नमः सद्गुरुभ्यो नमः.